Hello, dear friends. Yesterday we have seen the proceedings of our lesson in our very first lecture. And the name of our lesson was An Astrologer's Day. And during that lecture, we have seen that astrologer was thoroughly busy doing his activities, and he was continuously working since the morning up to late night, okay, and any artificial light, without the support of any municipal cooperation, still he managed to complete all his proceedings, and he didn't complain about that. काल आपण असं पाहिलं विद्यार्थी मित्रांनो की हा जो ज्योतिषी असतो आपल्या लेसनचा जो प्रोटॅगोनिस्ट किंवा हिरो जो आहे तो त्या ठिकाणी खूपच बिझी शेड्यूल मध्ये त्या ठिकाणी आपलं काम करत असतो आणि त्याला त्याच्या दैनंदिन जीवनामध्ये येणाऱ्या काही अडचणी किंवा त्या अडचणींना एक प्रकारे तो आपलं सहाय्यभूत ठरवून ज्या मिळेल त्या साधनांच्या सहाय्याने आपल्या या व्यवसायात त्या ठिकाणी जे गुजराण आहे किंवा जे काही त्याचा दिनक्रम आहे तो पार पाडत असतो. हे आपण काल पाहिलं, ठीक आहे. आता आपण काल हेही पाहिलं की तो जो ऍस्ट्रॉलॉजर आहे त्याने खूप मोठा ब्रेव डिसिजन त्यावेळेला घेतलेला असतो टू बिकम अन ऍस्ट्रॉलॉजर, ज्योतिषी बनण्याचा. अदरवाइज ही माईट हॅव बिकम अ फार्मर, ही माईट हॅव बीन बिझी टिलिंग हिज लँड, कल्टिवेटिंग हिज लँड अँड इल्डिंग सो मेनी क्रॉप्स फ्रॉम हिज फार्म, फ्रॉम हिज फील्ड. बट नाऊ ॲज ही हॅज बिकम अन ऍस्ट्रॉलॉजर, ही हॅज थरली क्रॉस दॅट स्टेज लिमिट which many people in the villages perhaps don't cross. आपण काल असं पाहिलं की तो खूप मोठी झेप त्याने घेतलेली असते. जसं एखादा व्यक्ती फार मोठं अंतर पार करतो त्याप्रमाणे त्याने त्या ठिकाणी एक मोठं अंतर पार केलेलं होतं आणि गावामध्ये राहून, खेडेगावामध्ये राहून शेती न करता त्याने त्या ठिकाणी ज्योतिषी बनण्याचा एक हा धाडसी डिसिजन त्या ठिकाणी घेतलेला असतो. त्याला काही म्हणजे दुसरं प्रशिक्षण वगैरे मिळालेलं नसतं, त्याने काही संस्थेमार्फत त्या ठिकाणी काही प्रशिक्षण वगैरे घेतलेलं नसतं, परंतु त्याच्या मनाने तो हा डिसिजन त्याने घेतलेला असतो असं आपण त्या ठिकाणी काय पाहिलेलं आहे, ठीक आहे. आपण जो पॅरेग्राफ आपल्याला आज स्टार्ट करायचा आहे तिथून आपण प्रोसिडिंग सुरू करूया. ही हॅड अ वर्किंग अनालिसिस ऑफ मॅनकाइंड ट्रबल्स, मॅरेज, मनी अँड टँगल्स ऑफ ह्युमन टाईज. लॉंग प्रॅक्टिस had sharpened his perception. Within 5 minutes he understood what was wrong. He charged 3 pais per question. Ata survatila ha jo part aahe ya page varcha to apan complete karuya. He had a working analysis of mankind's troubles. Chala tya tikani working analysis prapt zalele hoto mhanje kaam chalau je kai vishleshan aahe ekadya vyaktichya swabhavacha, ekadya vyaktichya vyaktimatvacha, एखाद्या व्यक्तीच्या दैनंदिन समस्यांचं ते त्याला प्राप्त झालेलं होतं. वर्किंग अनालिसिस, अनालिसिस म्हणजे त्याचं विश्लेषण त्याला चांगल्यापैकी जमत होतं. वर्किंग म्हणजे त्या ठिकाणी काम त्याचं भागण्यापुरतं, काम चलाऊ आपण त्याला म्हणतो, असं त्याचं काम निभावून जाईल इतकं त्याला विश्लेषण लोकांच्या स्वभावाचं, मनुष्यांच्या अडीअडचणींचं हे प्राप्त झालेलं होतं. आता ते मनुष्याच्या बाबतीमध्ये काय काय संकट असतात किंवा काय काय आपत्ती असतात ते आपल्याला बघायचे. बघा, मॅरेज लग्नाच्या विषयात काही समस्या असतात, मनी म्हणजे पैशांच्या विषयात आर्थिक समस्या तर ही प्रत्येकाला भेडसावत असते. बघा, अँड टँगल्स ऑफ ह्युमन टाईज, आणि जे काही मानवी नाते आहेत, ह्युमन टाईज आपण त्याला म्हणतो, ह्युमन रिलेशनशिप्स आपण त्याला म्हणतो, त्यांच्यामध्ये जे काही कॉम्प्लिकेशन्स येतात किंवा जे काही टँगल्स येतात म्हणजे गुंतागुंत आपण त्याला म्हणू शकतो, तर मानवी नातेसंबंधांमधली गुंतागुंत, मानवी नात्यांमधली ती एक प्रकारचं होणारी ताटातूट किंवा वेगवेगळ्या प्रकारचे गुंतागुंतीच्या समस्या त्याला कल्पना त्या ठिकाणी होती त्या विषयांबद्दलची. त्याच्यानंतर लॉंग प्रॅक्टिस हॅड शार्पन्ड हिज परसेप्शन, आणि खूप दीर्घकाळ त्याने या गोष्टीची प्रॅक्टिस केलेली होती. बघा, लॉंग प्रॅक्टिस म्हणजे त्याला खूप मोठा दीर्घ सराव त्याने केलेला होता. हॅड शार्पन, त्याच्यामुळे तो खूप तरबेज किंवा खूप हुशार त्या ठिकाणी झालेला होता. हिज परसेप्शन, त्याची जी काही समज होती किंवा आकलन शक्ती जी होती ती खूप चांगली वृद्धिंगत किंवा विकसित आता झालेली होती. लॉंग प्रॅक्टिस हॅड शार्पन हिज परसेप्शन,
त्याची जी काही आकलन शक्ती होती ती याच्यामुळे चांगलीच विकसित झालेली होती, या त्याच्या अंडरस्टँडिंगमुळे किंवा त्याच्या लोकांच्या स्वभावाच्या आकलन करून घेण्याच्या सवयीमुळे त्याला लोकांची जी काही व्यक्तिमत्वाची समज होती ती त्याला खूप चांगल्यापैकी आता येऊन गेलेली होती. परसेप्शन हा एक नवीन शब्द आहे बघा, त्याला तुम्हाला सिनॉनिम पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकता कॉम्प्रिहेन्शन. ठीक आहे, COMPREHENSION, कॉम्प्रिहेन्शन आपण त्याला म्हणू शकतो. तर बोध किंवा आकलन, एखाद्या गोष्टीची समज आपण त्याला म्हणू शकतो, ती त्याला चांगली आली होती. विद इन 5 मिनिट्स ही अंडरस्टूड व्हॉट वॉज रॉंग, आणि पहिल्या 5 मिनिटांमध्ये त्याला कळून जायचं, त्याला समजायचं व्हॉट वॉज रॉंग, नेमकं त्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये काय चुकीचं घडलेलं आहे, काय कुठे अनियमित आहे, काय त्याची समस्या आहे, हे त्याला पहिल्या 5 मिनिटांमध्ये कळून जात होतं. ही चार्ज 3 पैसे पर क्वेश्चन, आणि तो एका प्रश्नाला त्या ठिकाणी 3 पैसे जे आहेत ते त्या ठिकाणी तो चार्ज करायचा. 3 पैसे बघा, PIES असा शब्द आलेला आहे, त्याला तुम्ही पैसे असं त्या ठिकाणी म्हणू शकतात. सगळ्यात छोटी करन्सी जी आहे आपल्या इंडियन रुपीजच्या करन्सी मधली, ते 3 पैसे त्यावेळचे हा तो त्या ठिकाणी चार्ज करायचा असं आपल्याला दिसायचं. आता ही रक्कम आपल्याला फार छोटी वाटते, परंतु त्यावेळच्या करन्सीच्या हिशोबाने प्रपोर्शनमध्ये ती जी रक्कम आहे ती बऱ्यापैकी त्या ठिकाणी आपल्याला रिझनेबल त्या ठिकाणी वाटत असेल, आणि तशा प्रकारचं तो त्या ठिकाणी पैसे चार्ज करायचा. नेव्हर ओपन हिज माउथ टिल द अदर हॅज स्पोकन फॉर ॲटलीस्ट 10 मिनिट्स, आणि तो त्याचं तोंड कधी उघडायचं नाही. ही नेव्हर ओपन हिज माउथ टिल द अदर हॅड स्पोकन, जोपर्यंत समोरची व्यक्ती त्या ठिकाणी बोलत नाही, जोपर्यंत समोरची व्यक्ती त्याचं स्टँड क्लिअर करत नाही, फॉर ॲटलीस्ट 10 मिनिट्स, कमीत कमी 10 मिनिटं, जोपर्यंत समोरचा व्यक्ती त्याच्या स्वतःबद्दल, त्याच्या काही वैयक्तिक अडीअडचणींबद्दल जोपर्यंत स्वतःहून काही बोलत नाही तोपर्यंत तो त्याचं तोंड उघडायचा नाही. विच प्रोव्हाइडेड हिम इनफ स्टफ फॉर अ डझन आन्सर्स अँड ॲडवाइसेस, आणि तो 10 मिनिटं समोरच्याची बाजू ऐकून घ्यायचा, त्याचं म्हणणं, त्याचं मनोगत तो ऐकून घ्यायचा, आणि त्याच्यामुळे त्याला प्रोव्हाइड व्हायचं म्हणजे त्याला मिळायचं, प्राप्त व्हायचं इनफ स्टफ म्हणजे त्याला पुरेसा मसाला, पुरेसं मटेरियल, पुरेसं साहित्य, बौद्धिक साहित्य त्याला प्राप्त व्हायचं. स्टफ म्हणजे त्या ठिकाणी सांगायच्या काही गोष्टी किंवा सांगायचा त्याचा म्हणजे ज्याला म्हणतो आपण युक्तिवाद, हा त्याला प्राप्त व्हायचा. पुरेसा मसाल्याचा किंवा पुरेसं मसाला म्हणजे आपण स्वयंपाकासाठी वापरतो तो नाही, परंतु पुरेशा त्या गोष्टी जे त्या व्यक्तीला तो सांगू शकेल, पटवून देण्यासाठी तो पुरेसं त्याला बोलणं, पुरेसं त्याला आकलन त्या ठिकाणी होऊन जायचं. फॉर अ डझन आन्सर्स अँड ॲडवाइसेस, 10-12 प्रश्न त्यांचे उत्तरं त्या ठिकाणी तो सहज देऊ शकेल इतकं त्याला ज्ञान येऊन जायचं. वेन ही टोल्ड द पर्सन बिफोर हेम गेझिंग ॲट हिज पाम, इन मेनी वेज यू आर नॉट गेटिंग द फुलेस्ट रिझल्ट फॉर युअर एफर्ट्स, 9 out of 10 वेअर डिस्पोज टू अग्री विथ हिम. जेव्हा तू असं बोलण्याचा प्रयत्न करायचा बघा, वेन ही टोल्ड द पर्सन बिफोर हिम, जेव्हा तू त्या समोरच्या व्यक्तीला असं बोलायचा, कसं, गेझिंग ॲट हिज पाम, तो त्याच्या पामकडे, पाम म्हणजे हाताचा तळवा, ओके, हाताच्या तळव्याकडे तो गेज करायचा, म्हणजे त्याच्याकडे तो टक लावून पाहायचा लक्षपूर्वकपणे त्या ठिकाणी, जेव्हा तो त्या व्यक्तीच्या हाताच्या तळव्याकडे पाहायचा. वेन ही टोल्ड द पर्सन बिफोर हिम गेझिंग ॲट हिज पाम, त्याच्या हाताच्या तळव्याकडे जेव्हा तो लक्ष देऊन पाहायचा. इन मेनी वेज यू आर नॉट गेटिंग द फुलेस्ट रिझल्ट्स फॉर युअर एफर्ट्स, तो त्याचं बोलण्याची सुरुवात अशी करायचं बघा, इन मेनी वेज म्हणजे अनेक मार्गांनी, अनेक प्रकारे, यू आर नॉट गेटिंग द फुलेस्ट रिझल्ट, तुम्हाला त्या ठिकाणी प्राप्त होत नाही आहे द फुलेस्ट रिझल्ट, म्हणजे त्या ठिकाणी परिपूर्ण जे काही परिणाम आहे तुमच्या कामाचा, तुमच्या मेहनतीचा, पूर्ण मोबदला तुम्हाला फॉर युअर एफर्ट्स, तुमच्या प्रयत्नांचा त्या ठिकाणी अजिबात प्राप्त होत नाही आहे. तुम्ही खूप कष्ट करतायत, खूप मेहनत तुमची आहे, आणि त्या मेहनतीचा तरीही तुम्हाला मोबदला काहीही प्राप्त होत नाही आहे असं त्या ठिकाणी तो समोरच्याला सांगायचा. 9 out of 10 वेअर डिस्पोज, आणि त्यावेळेला 10 पैकी 9 जे लोक असायचे ना, ते 10 पैकी 9 लोक तरी किमान डिस्पोज होऊन जायचे, म्हणजे त्यांचं मन वळविलं जायचं. टू डिस्पोज, बघा डिस्पोजचा अर्थ एखादी गोष्ट फेकून देणे तो पण होतो, परंतु इथे टू परसुएड असं आपल्याला त्याला म्हणायचं आहे. टू परसुएड मीन्स टू आस्क अ पर्सन टू ऍग्री टू युअर व्ह्यू पॉइंट, म्हणजे एखाद्याला आपल्या गोष्टीकडे त्याचं मन वळविणे असं आपण त्याला म्हणतो.
सिनोनिम त्याच्यासाठी आहे चुपरसुवेड. स्पेलिंग लिहून घ्यायचं, इथे स्पेलिंग दिलेलं नाही आहे बघा, आपल्याला ते घ्यायचंय PERSUADE. ठीक आहे, परसुवेड आपण त्याला म्हणूया. मग त्या ठिकाणी तो लोकांना 10 पैकी 9 लोक तरी त्याच्या या युक्तिवादामुळे, त्याच्या या प्रकारच्या स्पीकिंगमुळे त्याच्याशी ॲग्री व्हायचे, सहमत व्हायचे त्याच्याशी. दे वेअर फोर्स टू परसुवेड अँड टू बिकम ॲग्री विथ हिम. त्याच्यासाठी सहमत होण्याबद्दल त्या ठिकाणी तो लोकांना भाग पाडत असायचा. 10 पैकी 9 लोक तरी त्याला ॲग्री होत असायचे. और ही क्वेश्चन आणि किंवा तो पुढचा प्रश्न करायचा, इज देअर एनी वुमन इन युअर फॅमिली, मे बी इवन अ डिस्टंट रिलेटिव्ह, हु इज नॉट वेल डिस्पोज टुवर्ड्स यू. आता फॅमिलीमध्ये प्रत्येकच फॅमिलीमध्ये इश्यूज असतात बघा, प्रश्न असतात, आणि प्रत्येकच जण काही तुमच्याशी सहमत होईल तुमच्या कुटुंबामध्ये असं नसतं. त्याच्यामुळे एखाद जण फॅमिलीमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला ट्रबल कॉज करतोय का, असा तो प्रश्न विचारायचा त्यांना. इज देअर एनी वुमन इन युअर फॅमिली, एखादी महिला आहे का तुमच्या कुटुंबामध्ये, मे बी इवन अ डिस्टंट रिलेटिव्ह, किंवा एखादी दूरवरची नातेवाईक आहे का, डिस्टंट रिलेटिव्ह आपण त्याला म्हणतो, एखादी दूरवरची नातेवाईक आहे का, हु इज नॉट वेल डिस्पोज, की जी तुमच्याशी चांगल्या प्रकारे डिस्पोज नाही आहे, किंवा जी तुमच्याशी चांगले व्यवस्थित संबंध तिचे नाही आहेत, व्यवस्थित तिचं आणि तुमचं त्या ठिकाणी पटत नाही आहे, तुमचं स्वभावाचं आणि तिच्या स्वभावाचं ॲग्रीमेंट किंवा म्युच्युअल अंडरस्टँडिंग होत नाही आहे, अशी एखादी महिला आहे का टुवर्ड्स यू तुमच्या बाजूने, किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये अशी लांबवरची एखादी महिला आहे का, किंवा एखाद दुसरं जेंट्समधलं पुरुष नातेवाईक कोणी आहे का, की जो तुमच्याशी पूर्णपणे ॲग्री होत नाही, जो तुमच्याशी त्याचं मन जुळत नाही, जो तुमच्या म्हणण्याला नेहमी विरोध करतो, असं कोणी आहे का, असा तो प्रश्न करायचा असं समोरच्या व्यक्तीला. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सहज प्रत्येकाला जरी हा प्रश्न केला तरी आपण सहजतेने म्हणू शकतो की प्रत्येकाच्या फॅमिलीमध्ये असा एखाद दुसरा घटक तरी असतोच की जो आपल्याशी सहमत होत नसतो. आपल्या फॅमिलीमध्येही आपण बघतो की त्या ठिकाणी आपल्या घरामध्ये आई असेल, वडील असेल, भाऊ असेल, बहीण असेल, किंवा आत्या, मामा, काका, कोणीतरी असतं आपल्या मोठ्या फॅमिलीमध्ये की जे तुमच्याशी कदाचित 100% ऍग्री नाही होत, ते आपल्याला नेहमी क्वेश्चनिंग करतात, डाऊटफुल नजरेने त्या ठिकाणी ते पाहतात. मग असं प्रत्येकाच्या फॅमिलीमध्ये कोणी ना कोणी असतंच. मग त्याच्यामुळे तोच प्रश्न तो सगळ्यांना पास ऑन करायचा की तुमच्या फॅमिलीमध्ये असं कोणी आहे का. मग तसं राहायचंच बघा. और ही गिव्ह अन अनालिसिस ऑफ कॅरेक्टर, किंवा तो एखाद्याच्या व्यक्तिमत्वाचं कॅरेक्टरचं, म्हणजे त्याची एखाद्या जो समोरचा आलेला व्यक्ती आहे हात दाखवण्यासाठी त्याचं कॅरेक्टरचं म्हणजे त्याच्या व्यक्तिमत्वाचं तो एक अनालिसिस त्या ठिकाणी प्रेझेंट करायचा, म्हणजे एक प्रकारचं विश्लेषण त्याला तो सादर करायचा. मोस्ट ऑफ युअर ट्रबल्स आर ड्यू टू युअर नेचर, आणि तो बऱ्यापैकी सगळ्यांना जे लागू पडतात तेच वाक्य तो बोलायचा. तो असं म्हणायचं बघा, मोस्ट ऑफ युअर ट्रबल्स आर ड्यू टू युअर नेचर. बहुसंख्य जे काही ट्रबल्स तुमचे आहेत, बहुसंख्य जे काही तुमचे प्रश्न समस्या जे आहेत, ते तुमच्या नेचरमुळे आहेत. बऱ्याच वेळेला नेचर म्हणजे इथे निसर्ग नाही, नेचरला म्हणणार तुम्ही स्वभाव. तुमचा जो स्वभाव आहे त्याच्यामुळे बऱ्याचशा समस्या तुमच्या आयुष्यामध्ये निर्माण झालेल्या आहेत. हाऊ कॅन यू बी अदरवाईज विथ सॅटर्न वेअर ही इज, आणि तुम्ही शांत कसं काय राहू शकतात. हाऊ कॅन यू बी देअर, तुम्ही तिथे स्तब्ध शांत कसे राहू शकतात अदरवाईज विथ सॅटर्न वेअर ही इज. तुमच्या राशीचक्रामध्ये झोडियाक सर्कलमध्ये सॅटर्न असताना, सॅटर्न म्हणजे शनी बरोबर, सॅटर्नला मराठीमध्ये आपण शनी असं त्या ठिकाणी म्हणतो. मग शनी ग्रह तुमच्या राशीमध्ये किंवा तुमच्या कुंडलीमध्ये असताना तुम्ही शांतपणे किंवा स्तब्धपणे त्या ठिकाणी कसे राहू शकतात, कशा प्रकारे तुम्ही व्यवस्थित त्या ठिकाणी तुमचं मार्गक्रमण करू शकतात, असं त्या ठिकाणी तो समोरच्या व्यक्तीला क्वेश्चनिंग करायचा. यू हॅव अन इम्पेच्युअस नेचर, आणि तुमचा जो स्वभाव आहे तो इम्पेच्युअस आहे. इम्पेच्युअस म्हणजे त्या ठिकाणी उतावीळ असं आपल्याला म्हणायचं आहे बघा. ओके, इम्पेच्युअस म्हणजे उतावीळ, ठीक आहे, एक्साइटेड आपण त्याला म्हणतो. मग अतिशय उतावीळ असणारा तुमचा स्वभावाचा हा प्रकार आहे आणि एक्साइटिंग तुमचं नेचर आहे, असं त्या ठिकाणी तो समोरच्याला त्या ठिकाणी पटवण्याचा प्रयत्न करायचा. अँड अ रफ एक्सटेरियर, आणि तुमचा जो स्वभाव आहे तो रफ एक्सटेरियर आहे, म्हणजे थोडासा कठोर बाह्य स्वरूप तुमच्या स्वभावाला त्या ठिकाणी प्राप्त झालेला आहे, असं त्या ठिकाणी तो सांगायचा. रफ एक्सटेरियर म्हणजे थोडासा उग्र किंवा कठोर स्वरूपाचा तुमचा स्वभाव आहे.
असं म्हणजे बहुतेकांना हे पटणारे जे काही अर्ग्युमेंट्स आहेत तोच तो सगळ्यांना सांगायचा, बघा दिस एंडियर्ड हिम टू देअर हार्ट्स इमिजिएटली, आणि या गोष्टींमुळे तो इंडियर करून टाकायचा समोरच्या व्यक्तीला. एंडियर म्हणजे तुम्हाला अर्थ लिहायचा आहे, बघा इथे दिलेला आहे बहुतेक, हो आहे बघा, एंडियर्ड इथे भूतकाळी रूप आहे त्याचं, मेड लाईकेबल. ठीक आहे, आता त्याचं टू डियर एंडियर जर आपण त्याचा विवन लिहायचा म्हटला तर त्याला म्हणणार आपण टू मेक समवन लाईक, बरोबर, किंवा टू मेक लाईकेबल म्हणजे एखाद्याला खुश करणे, एखाद्याला आवडणे अशा अर्थाने. मग तो आपल्या बोलण्यांमधून तो दुसऱ्यांना खुश करण्याचा किंवा आपलं बोलणं त्याला आवडण्यासाठीचा पुरेपूर त्या ठिकाणी प्रयत्न करायचा. आपलं बोलणं त्या ठिकाणी आवडलं पाहिजे समोरच्याला, त्याच्यासाठी तो पुरेपूर प्रयत्न करत असायचा. दिस एंडियर्ड हिम टू देअर हार्ट्स इमिजिएटली, आणि बाकीचे जे लोक होते, बाकीचे ज्या व्यक्ती होत्या, त्याच्या हृदयांना त्याचं बोलणं जाऊन भिडायचं, आणि त्याच्यामुळे तात्काळ तो सगळ्यांना आवडेल, सगळ्यांना पटेल, सगळ्यांना रुचेल असं त्या ठिकाणी तो बोलत असायचा. फॉर इवन द माइल्डेस्ट ऑफ अस लव्स टू थिंक दॅट ही हॅज अ फॉरबिडिंग एक्सटेरियर, कारण आपल्यामधला कितीही सौम्य लोक असू द्या, आपल्यामधला कितीही माइल्डेस्ट म्हणजे सौम्य स्वरूपाचा स्वभाव असलेली व्यक्ती असू द्या, ही लव्स टू थिंक दॅट, त्या व्यक्तीला हे विचार करायला खूप आवडतं, दॅट ही हॅज अ फॉरबिडिंग एक्सटेरियर, की त्याचा जो एक्सटेरियर आहे, एक्सटेरियर म्हणजे बाह्य स्वरूप बरं का, इंटेरियर म्हणजे अंतर्गत स्वरूप, मग त्याचं जे एक्सटेरियर आहे, त्याचं जे बाह्य स्वरूप आहे ते फॉरबिडिंग आहे. फॉरबिडिंगला आपण पुढच्या सारखं त्या ठिकाणी म्हणूया, मागे जो आपण शब्द घेतला तो, बरोबर, रफ एक्सटेरियर, तसंच फॉरबिडिंग एक्सटेरियर म्हणजे कठोर किंवा उग्र स्वरूपाचं स्वभावाचा बाह्यरूप, म्हणजे जो सौम्य व्यक्ती असतो, जो अतिशय शांत असतो, खूप कोमल असतो, नम्र विनम्र असतो, त्याला सुद्धा कुठे ना कुठे वाटतं की आपलं जरी मन कोमल असलं तरी काही ना काही प्रमाणामध्ये बाह्य स्वरूप जे आहे आपल्या हृदयाचं, आपल्या मनाचं, आपल्या वागणुकीचं, ते कदाचित त्या ठिकाणी थोडं कठोर आहे, कदाचित थोडं उग्र आहे, थोडं प्रखर आहे असं त्याला त्या ठिकाणी वाटत असतं. मग अशा गोष्टींचा तो आर्ग्युमेंट्स मध्ये त्या ठिकाणी फायदा घेऊन त्या लोकांना त्या प्रकारे कन्व्हिन्स करण्याचा, त्यांना पटवण्याचा प्रयत्न करतात, करायचा तो ॲस्ट्रॉलॉजर. द नट्स वेंडर ब्ल्यू आउट हिज फ्लेअर अँड रोज टू गो होम. आता तो जो नट्स वेंडर होता बघा, म्हणजे शेंगदाण्याचा विक्रेता, हे ब्ल्यू आउट हिज फ्लेअर, त्याने आपली जी ज्योत होती, आपला जो त्या ठिकाणी त्याने केलेली त्या भांड्यामध्ये छोटीशी एक जाळ किंवा शेकोटी जी होती, ती ज्योत तो फ्लेअर त्याने ब्ल्यू आउट केला. ब्ल्यू आउट हा ब्लो आउटचा V2 आहे बघा, त्याचा पास्ट टेन्स आहे. टू ब्लो आउट म्हणजे या ठिकाणी टू ब्लो म्हणजे पेटवणे किंवा सुरू करणे, इथे ब्ल्यू आउट आहे बघा, म्हणजे त्या ठिकाणी त्याने ती विझवली, त्याने ती नष्ट केली, ती जी आग होती किंवा तो जो झाड होता, ती जी ज्योत होती, ती त्याने आता विझवून टाकली. अँड रोज टू गो होम, आणि त्याने आता घरी जाण्यासाठी तो उठला. राईज जो शब्द आहे ना बघा, RISE, त्याचा V2 म्हणजे त्याचं भूतकाळी रूप आहे रोज. ओके, मग तो त्याच्या घरी जाण्यासाठी उठला, तिथून निघाला. दिस वॉज अ सिग्नल फॉर द ॲस्ट्रॉलॉजर टू बंडल अप टू, आणि हा एक सिग्नल होता, हा एक म्हणजे संदेशाचा प्रकार होता, एक प्रकारे संकेत होता त्या ॲस्ट्रॉलॉजरसाठी, जेव्हा शेंगदाणे विकणारा निघायचा त्यावेळेला, काय टू बंडल अप हिम टू, की त्याने सुद्धा त्याचं जे काही साहित्य आहे, त्याचे जे काही काउरी शेल्स आहेत, त्याचा जो पीस ऑफ क्लोथ आहे, त्याचे जे काही इमेजेस वगैरे असतील, त्या त्याने बंडल अप कराव्या, म्हणजे त्या गुंडाळून ठेवाव्या, आणि त्या ठिकाणी गुंडाळून ठेवल्यानंतर त्यानेही आता घरी जायचं, त्या ठिकाणी तयारी करावी असं त्या ठिकाणी एक प्रकारचा तो संदेश होता. सिन्स इट लेफ्ट हिम इन डार्कनेस एक्सेप्ट फॉर अ लिटल शाफ्ट ऑफ ग्रीन लाईट विच स्ट्रेड इन फ्रॉम समवेअर अँड टच द ग्राउंड बिफोर हिम. बघा परिस्थिती कशी आहे आता थोडीशी. टू बंडल अप टू सिन्स इट लेफ्ट हिम इन डार्कनेस, परत शेंगदाणे विक्रेता जो आहे तो त्या ठिकाणी निघून जाण्याच्या बेतामध्ये असल्यामुळे, आता हा जो त्या ठिकाणी ॲस्ट्रॉलॉजर आहे तो डार्कनेसमध्ये होता, तो त्या ठिकाणी अंधारामध्ये त्या ठिकाणी राहत होता, थांबलेला होता. एक्सेप्ट फॉर अ लिटल शाफ्ट ऑफ ग्रीन लाईट, आणि त्याला थोडासा एक अंधुकसा प्रकाश त्या ठिकाणी प्राप्त होत होता, ग्रीन लाईट म्हणजे हिरवा प्रकाश त्याला कुठून तरी प्राप्त होत होता.
तो आता डार्कनेस मध्ये सुद्धा बघा, शेंगदाणे विक्रेता निघून जात असताना एक्सेप्ट म्हणजे चा शिवाय, ठीक आहे, किंचित सा त्याला त्या ठिकाणी एक लिटल शाफ्ट ऑफ ग्रीन लाईट म्हणजे हिरवा प्रकाश जो आहे, हिरव्या मंद प्रकाशाचा एक झोत त्याला त्या ठिकाणी प्राप्त होत होता. आता विच स्ट्रेड इन, आणि तो जो हिरवा लाईट होता तो स्ट्रेड इन झालेला होता, म्हणजे कुठून तरी पडलेला होता, कुठून तरी त्या ठिकाणी आलेला होता, फ्रॉम समवेअर म्हणजे कुठून तरी त्या ठिकाणी तो आलेला होता. अँड टच द ग्राउंड बिफोर हिम, आणि तो जो ॲस्ट्रॉलॉजर आहे त्याच्या समोरच्या ग्राउंडवर त्या जमिनीवर त्या ठिकाणी तो जो हिरवा प्रकाश आहे तो त्या ठिकाणी आता पडलेला आपल्याला दिसून येतो आहे, म्हणजे त्या ठिकाणी त्याची आता निघून जाण्याची वेळ जवळपास येऊन ठेपलेली आहे असा तो होती परिस्थिती होती. ही पिक्ड अप हिज कॉवरी शेल्स अँड पॅराफर्निलिया अँड वॉज पुटिंग देम बॅक इन टू हिज बॅग वेन द ग्रीन शाफ्ट ऑफ लाईट वॉज ब्लॉटेड आउट. आता जवळपास त्याची घरी निघण्याची वेळ झालेली आहे, बघा तो काय करतोय ॲस्ट्रॉलॉजर. ही पिक्ड अप सम हिज कवरी शेल्स, त्याने आपली कवड्यांची जी काही शिंपले आहेत कवरी शेल्स, ओके, आपण मागे पहिलं कवरी शेल्स म्हणजे पाण्यामधील जे शिंपले असतात ना कवडे आपण त्यांना म्हणतो, त्या कवड्यांना त्या शिंपल्यांना त्याने पिकअप केलं, त्याने उचललं. अँड पॅराफेरनेलिया, आणि त्याने ज्या काही पॅराफेरनेलिया म्हणजे इतर जे काही घटक होते जे त्याच्या व्यवसायासाठी खूप आवश्यक होते ते त्याने उचलले. बघा पॅराफेरनेलिया याच्यासाठी तुम्हाला शब्द आहे अ लार्ज नंबर ऑफ स्मॉल आर्टिकल्स यूज इन अ पर्टिक्युलर ऍक्टिव्हिटी ऑर पर्सनल पोझेशन. याचा आपण अर्थ पाहूया, अ लार्ज नंबर ऑफ स्मॉल आर्टिकल्स म्हणजे स्मॉल आर्टिकल्स लहान लहान वस्तू, अ लार्ज नंबर ऑफ म्हणजे छोट्या स्वरूपाच्या खूप मोठ्या संख्येने असलेल्या लहान लहान वस्तू, यूज इन अ पर्टिक्युलर ऍक्टिव्हिटी की ज्या छोट्या छोट्या वस्तू आपण त्या ठिकाणी वापरतो, कशामध्ये वापरतो आपण, ऑर पर्सनल पोझेशन किंवा जे तुमच्या वैयक्तिक सामानामध्ये वैयक्तिक तुमच्या दैनंदिन गोष्टींमध्ये ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या गोष्टींमधलं जे लहान लहान साहित्य होतं ते त्याने आता गोळ्या करण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. मग आपण कोणत्याही गोष्टीसाठी बघत असताना ही गोष्ट पाहतो की आपल्याला व्यवसायासाठी साहित्यासाठी अनेक छोट्या मोठ्या गोष्टींवर अवलंबून राहावं लागतं, आणि तशा त्याला पॅराफेरनेलिया त्याने आता पिकअप करण्याचा प्रयत्न सुरू केलेला दिसून येतो आपल्याला. ही पिक्ड अप हिज कोरी शेल्स अँड पॅराफेरनेलिया. आता तुम्हाला ग्लॉसरी नोट्स मध्ये तो अर्थ दिलेला आहे, बघा लार्ज नंबर ऑफ स्मॉल आर्टिकल्स लहान लहान वस्तूंची मोठी संख्या, यूज इन अ पर्टिक्युलर ऍक्टिव्हिटी ऑर पर्सनल पोझेशन तुमच्या वैयक्तिक सामानासोबत वैयक्तिक तुमच्या काही कार्यामध्ये ज्या छोट्या छोट्या गोष्टी उपयोगी पडतात त्या गोष्टींना त्याने उचलण्याचा प्रयत्न केला. अँड पुटिंग वॉज पुटिंग देम बॅक इन टू हिज बॅग, आणि तो त्या गोष्टींना त्याच्या बॅगमध्ये ठेवत होता. वेन द ग्रीन शाफ्ट ऑफ लाईट वॉज ब्लॉटेड आउट, जेव्हा तो हिरवागार जो लाईट होता जो प्रकाश होता तो सुद्धा ब्लॉट आउट झाला त्यावेळेला. ब्लॉट आउट म्हणजे नाहीसा होणे, त्याला म्हणतो आपण टू व्हॅनिश, स्पेलिंग लिहा VANISH, ओके. मग तो जो लाईट आहे तो आता त्या ठिकाणी नाहीसा झाल्यानंतर हिरवा प्रकाशाचा जो झोत होता जो थोडा वेळापूर्वी आलेला होता तो नाहीसा झाल्यानंतर किंवा तो नष्ट झाल्यानंतर त्याने सगळे जे साहित्य होतं त्याच्या ज्योतिषी व्यवसायाचं ते त्याने मध्ये ठेवलं बॅगमध्ये. ही लुक्ड अप अँड सॉ अ मॅन स्टँडिंग बिफोर हिम, आणि तो घरी जाण्याच्या त्याच्या मूडमध्ये असताना त्याला दिसून आलं. ही लुक्ड अप, त्याने वर पाहिलं, अँड सॉ अ मॅन, आणि एक मनुष्य त्याने पाहिला. स्टँडिंग बिफोर हिम, एक मनुष्य त्याच्या समोर येऊन उभा ठेपलेला होता. ही सेन्स्ड अ पॉसिबल क्लायंट, त्याला जाणीव झाली. सेन्स म्हणजे जाणीव होणे, समजणे, ओके, मीन्स टू रिअलाइज, टू सेन्स मीन्स टू रिअलाइज, त्याला असं समजलं दॅट दिस पर्सन इज अ पॉसिबल क्लायंट, की हा आपला कदाचित संभाव्य ग्राहक आहे, हा जो व्यक्ती आहे तो कदाचित आपला पोटेन्शियल कस्टमर आहे, म्हणजे आपला तो संभाव्य ग्राहक आहे असं त्याला कळलं समजलं. अँड ही सेड, आणि तो त्याच्याशी बोलू लागला त्या समोरच्या अननोन असलेल्या त्या व्यक्तीशी. यू लुक सो केअर ओर्न, तू खूप मला केअर ओर्न दिसतो आहे. केअर ओर्न म्हणजे काळजीग्रस्त किंवा त्याला चिंताग्रस्त आपण त्या ठिकाणी म्हणतो, खूपच चिंताग्रस्त तू मला दिसतो आहेस.
असं तू त्याला बोलला, इट विल डू यू गुड टू सिट डाऊन फॉर अ व्हाईल अँड चॅट विथ मी. तुझं त्या ठिकाणी काही ना काही भलं होईल, किंवा तुझं काही ना काही चांगलं होईल. इट विल डू यू गुड, आणि तुझं चांगलं होईल, कल्याण होईल, टू सिट डाऊन फॉर अ व्हाईल, की तू थोडा वेळ त्या ठिकाणी माझ्यासोबत बैस अँड चॅट विथ मी, आणि माझ्यासोबत तू थोडं गप्पा मार, माझ्यासोबत थोडंसं तू बोल, माझ्यासोबत बोलल्यानंतर तुला त्या ठिकाणी काही फायदा होईल किंवा तुझं कल्याण होण्याचा मी प्रयत्न करेल. द अदर ग्रम्बल्ड सम रिप्लाय वेगली. तो जो दुसरा व्यक्ती होता ना, जो समोर येऊन ठेपलेला होता, तो व्यक्ती ग्रम्बल करत होता. आता ग्रम्बल म्हणजे काय करणे, तर पुटपुटणे असं आपण त्याला म्हणतो, हळू आवाजात कुजबुज करणे. ओके, तो जो समोरचा व्यक्ती होता तो हळू आवाजामध्ये काहीतरी पुटपुटला, सम रिप्लाय, काहीतरी उत्तर दिलं त्याने वेगली. वेगली म्हणजे संदिग्धपणे, जे व्यवस्थित समजू शकणार नाही, जे थोडस समजायला कठीण आहे, अशा प्रकारचं संदिग्ध, डाऊटफुल किंवा डिफिकल्ट टू अंडरस्टँड आपण त्याला म्हणू शकतो, असं ते संदिग्ध उत्तर त्याने तो पुटपुटला, काहीस तो ओठांच्या ओठांमध्ये बोलला. द ॲस्ट्रॉलॉजर प्रेस्ड हिज इन्व्हिटेशन. तो जो ज्योतिषी होता आपला, त्याने त्याचं जे आमंत्रण होतं त्याला दिलेलं ते प्रेस केलं. प्रेसचा खरा अर्थ होतो दाबणे, परंतु इथे म्हणजे पुन्हा बोलणे. ठीक आहे, त्याने आपलं आमंत्रण त्याला जे दिलेलं होतं, आता कोणतं आमंत्रण दिलेलं होतं त्याला, तर इथे ये, थोडा वेळ बैस आणि माझ्याशी गप्पा मार, त्याच्याने तुझं काहीतरी कल्याण होईल, अशा प्रकारचं जे काही त्याने सुरुवातीला त्याला आमंत्रण दिलेलं होतं ते आमंत्रण त्याने पुन्हा रिपीट केलं. वेअर अपॉन द अदर थ्रस्ट हिज पाम अंडर हिज नोज. आणि त्याच वेळेला तो जो अदर पर्सन होता, समोर येऊन ठेपलेला व्यक्ती, थ्रस्ट हिज पाम, त्याने आपला जो तळवा होता तो थ्रस्ट केला. थ्रस्ट म्हणजे च्या जवळ नेणे. ओके, थ्रस्ट खुपसणे किंवा नेणे. त्याने आपला हाताचा जो तळवा होता, जो पंजा होता, तो त्या ठिकाणी नेला. अंडर हिज नोज, त्याच्या नाकाजवळ, नाकाच्या खाली त्याने तो नेला. सेईंग, आणि तो बोलू लागला आपला हाताचा तळवा नाकाजवळ धरल्यानंतर, यू कॉल युअर सेल्फ अन ॲस्ट्रॉलॉजर, तू स्वतःला ज्योतिषी म्हणवतोस. द ॲस्ट्रॉलॉजर फेल्ड चॅलेंज्ड. आता ॲस्ट्रॉलॉजर जो होता त्याला असं वाटलं की हा आपल्याला आव्हान देतोय, चॅलेंज करतोय, आणि आपल्या व्यवसायाबद्दल हा शंका घेतोय असं त्याला वाटलं. अँड सेड, आणि तो बोलू लागला पुढे, टिल्टिंग द अदर्स पाम टुवर्ड्स द ग्रीन शाफ्ट ऑफ लाईट. त्याने आपला जो हाताचा तळवा होता तो टिल्ट केला, म्हणजे वळविला, च्या दिशेने वळविणे, टू टिल्ट म्हणजे लिहून घ्या, च्या दिशेने वळविणे. आपला हाताचा तळवा त्याने त्या ग्रीन शाफ्ट ऑफ लाईट, म्हणजे हिरवा रंगाचा जो काही प्रकाश झोत त्या जागेमध्ये आलेला होता थोडासा, त्या दिशेने त्याने आपला हात तळवा त्या ठिकाणी नेला. आणि तो बोलतोय, युअर्स इज अ नेचर, तुझं त्या ठिकाणी स्वभाव आहे, डॅश 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 दिलेले बघा पुढे, म्हणजे तशा प्रकारचं स्वभावाचं वर्णन तो करू शकत होता किंवा करत होता, म्हणजे तुझा स्वभाव चांगला आहे, खराब आहे, उतावीळ आहे, संतापी आहे, उग्र आहे, अशा प्रकारचं नेहमीचं जे काही त्याचं स्टेरिओटाईप किंवा ठराविक पद्धतीचं जे काही त्याचं बोलण्याचा प्रघात होता त्या पद्धतीने तो बोलू लागला. ओ स्टॉप दॅट, द अदर सेड. त्याच वेळेला समोरचा व्यक्ती त्याला बोलला, ओ स्टॉप दॅट, अच्छा अरे ते बाकीचं सगळं थांबव, मला त्याची गरज नाही आहे. ओ स्टॉप दॅट म्हणजे थांबून टाक, ते बाकीचं काही बोलू नकोस, असं तो त्याला म्हणतोय. द अदर सेड, टेल मी समथिंग वर्थ व्हाईल, काहीतरी उपयोगाचं, काहीतरी मुद्द्याचं मला सांग. वर्थ व्हाईल शब्द आहे बघा, वर्थ व्हाईल म्हणजे युजफुल आपण त्याला म्हणतो, इम्पॉर्टंट किंवा सिग्निफिकंट त्याला म्हणतो आपण, काहीतरी महत्त्वाचं मुद्देसूद मला जे काही आहे ते माझ्याशी बोल, बाकी रिकाम माझ्याशी बोलू नकोस, असं तो अदर पर्सन जो आहे स्ट्रेंजर तो त्या ॲस्ट्रॉलॉजरशी सांगत होता. काहीतरी इम्पॉर्टंट माझ्याशी बोल, डोंट गिव मी दॅट सेम इन्फॉर्मेशन, मला पूर्वीसारखीच ती माहिती सांगू नकोस. आवर फ्रेंड फेल्ट पिक्ड. आता हा जो आपला ज्योतिषी मित्र होता त्याला पिक्ड झाल्यासारखं वाटलं. फेल्ट हा फील्डचा भूतकाळ आहे बघा, फील म्हणजे वाटणे, भासणे. पिक म्हणजे बघा दिलेला आहे इकडे शब्द ग्लोसरी नोट्समध्ये, इरिटेटेड, अनॉइड ऑर रिसेंटेड. इरिटेटेड, अनॉइड ऑर रिसेंटेड म्हणजे दुखावणे, त्रस्त होणे, चिडणे किंवा एखाद्याचा स्वाभिमान दुखावणे
अशा अर्थाने म्हटलं तरी चालेल. मग तो जो आपला ज्योतिषी आहे त्याचा स्वाभिमान आता इथे दुखावला असं म्हटल्याबरोबर, की दुसरं मला काहीतरी सांग, रिकाम बोलू नकोस. आय चार्ज ओनली 3 पैसे पर क्वेश्चन. मी फक्त त्या ठिकाणी 3 पैसे प्रत्येक प्रश्नाचे घेतो. अँड व्हॉट यू गेट ऑट टू बी गुड इनफ फॉर युअर मनी. आणि जे तुला त्या ठिकाणी माहिती प्राप्त होणार आहे ती तुझ्या पैशांना लायक किंवा तुझ्या पैशांसाठी पुरेशी, इनफ म्हणजे पुरेशी ती माहिती तुला प्राप्त होणार आहे. ॲट दिस द अदर विथड्रू हिज आर्म. मी जी काही माहिती तुला सांगणार आहे 3 पैसे प्रत्येक क्वेश्चनचे मी घेणार आणि ती माहिती तुला पुरेशी ठरणार आहे असं जेव्हा तो म्हटला, त्यावेळेला तो जो समोरचा व्यक्ती होता त्याने आपला जो हात होता आर्म म्हणजे हात त्याचा हँड, तो त्याने विथड्रू केला म्हणजे त्याने परत त्याच्याकडे ओढून घेतला. त्याचा हात जो त्याने पुढे केलेला होता तो त्याने मागे ओढून घेतला आणि तो त्याला असं म्हणतोय बघा, अँड टुक आउट अँड आना. आणि एक आना त्याने आपल्या खिशामधनं काढला. आना म्हणजे पैशांमधली छोटीशी करन्सी असते बघा, एक आणे, 2 आणे, 4 आणे, 8 आणे असं आपण पूर्वी काउंट करायचो. मग ते आना जो आहे तो त्याने एक त्याच्या खिशामधनं बाहेर काढला अँड फ्लंग इट आउट टू हिम. आणि तो जो आना होता तो त्याने त्याच्या दिशेने फ्लंग केला. फ्लंग हा फ्लिंगचा भूतकाळ आहे बघा, टू फ्लिंग ऍट किंवा टू फ्लिंग म्हणजे भिरकावणे, च्या दिशेने फेकणे. ओके, च्या दिशेने फेकणे किंवा च्या दिशेने भिरकावणे. तो आना तो त्याने त्याला अन्ना असं नाही म्हणायचं बरं का, आना असं आपल्याला म्हणायचंय. तो एक आना त्याने त्या ज्योतिषाच्या दिशेने फेकला सेईंग, आणि तो त्याला बोलू लागला, आय हॅव सम क्वेश्चन्स टू आस्क. मला तुला काही प्रश्न विचारायचे आहेत. इफ आय प्रूव यू आर ब्लफिंग यू मस्ट रिटर्न दॅट आना टू मी विथ इंटरेस्ट. आणि जर मी असं प्रूव्ह केलं, जर मी हे सिद्ध करून दाखवलं दॅट यू आर ब्लफिंग की तू माझ्याशी ब्लफिंग करतोयस, मला खोटं सांगतोयस, मला फसवतोयस, असं जर तू मला मी ते प्रूव्ह केलं, जर मी सिद्ध करून दाखवलं की तू नेहमीच्या थापा मारतोयस, खोट्या गोष्टी सांगतोयस, ब्लफ म्हणजे खोटं बोलणे, जर तू खोटं बोलतोयस असं जर मला कळलं समजलं आणि जे मी सिद्ध केलं तर यू मस्ट रिटर्न दॅट आना. तर तो आना जो आहे तो तू मला परत करायचा विथ इंटरेस्ट, मला व्याजासहित परत करायचा. म्हणजे मी जर एक आना तुला दिला आता आणि जर तू त्याचं उत्तर दिलं मला प्रश्नाचं, ते जर मला समाधानकारक किंवा फसवं वाटलं तर तू मला व्याजासहित तेवढे पैसे परत करायचे आहेत, असं तो तो अदर पर्सन बोलला. इफ यू फाईंड माय आन्सर सॅटिस्फॅक्टरी विल यू गिव्ह मी 5 रुपीज. तो आता ॲस्ट्रॉलॉजर बोलताय, जर माझे उत्तर तू विचारलेल्या प्रश्नांचे जर तुला सॅटिस्फॅक्टरी वाटले, सॅटिस्फॅक्टरी म्हणजे समाधानकारक, सॅटिस्फाईंग तुला समाधानकारक जर वाटले ते प्रश्नांचे उत्तर, विल यू गिव्ह मी 5 रुपीज, तर तू मला सगळ्या उत्तरांचे 5 रुपये देशील का? नो, तो म्हणतो समोरच्या व्यक्ती की नाही देणार. और विल यू गिव्ह मी 8 आणाज, किंवा तू मला किमान 8 आणे तरी देशील का? मग ऑल राईट, तो समोरची व्यक्ती बोलतोय की ठीक आहे चल मी तुला 8 आणे तरी देईल, 5 रुपये नाही देणार, 8 आणे मी तुला देईल, प्रोव्हाइडेड यू गिव्ह मी ट्वाईस एज मच एज इफ यू आर रॉंग. तो म्हणतो ठीक आहे मी तुला सांगेल उत्तर वगैरे जे आहे तुझे जर पटले मला तर 8 आणे मी तुला देईल, प्रोव्हाइडेड यू गिव्ह मी ट्वाईस एज मच एज इफ यू आर रॉंग. जर तू चुकीचं सांगितलंस, जर तू चुकीचं उत्तर दिलं तर तुला मी जी रक्कम देतोय त्याच्या ट्वाईस म्हणजे तुला दुप्पट रक्कम त्या ठिकाणी द्यावी लागेल. म्हणजे 8 आणे जर तुला मी देतो आहे तर तुला मला 16 आणे द्यावे लागतील. जर तू मला चुकीचं काही सांगितलं तर, किंवा तुझ्या माहितीने जर माझं समाधान झालं नाही, काही ते रॉंग इन्फॉर्मेशन जर तू दिली तर माझ्या 8 आण्याच्या ऐवजी तुला मला 16 आणे किंवा जास्तीची रक्कम तुला द्यावी लागणार. सेड द स्ट्रेंजर, तो अनोळखी व्यक्ती बोलला. द पॅक्ट वॉज ॲक्सेप्टेड. आणि हा जो करार होता दोघांमधला, हे जे ॲग्रीमेंट होतं म्युच्युअल ॲस्ट्रॉलॉजरमधलं आणि त्या स्ट्रेंजरमधलं, ते आता डन झालं, तो ॲक्सेप्ट झाला. म्हणजे त्यांचा जो ॲग्रीमेंट होता करार, तो दोघांनी ठरवून घेतला, स्वीकारला तो. आफ्टर लिटल फर्दर आर्ग्युमेंट, काहीचं त्यांनी थोडासा युक्तिवाद केला, काहीचं थोडंसं त्यांनी अजून थोडंसं तार्किक युक्तिवाद म्हणजे थोडीशी चर्चा केली आणि नंतर ठरवलं
की ठीक आहे असं आपण करूया, म्हणजे तू मला 8 आणे द्यायचे, जर तुला ते काही रॉंग वाटलं तर मी तुला त्याची दुप्पट रक्कम देईल. ॲस्ट्रॉलॉजर सेंट अप अ प्रेयर टू हेवन ॲज द अदर लिट अची रूट. आता बघा थोडंसं ते मागचं वाक्य पुन्हा घेतो मी. आता त्यांचं म्युच्युअल ॲग्रीमेंट त्या ठिकाणी ॲक्सेप्ट झालेलं आहे, पॅक्ट म्हणजे करार आपण त्याला म्हणतो ॲग्रीमेंट. ते फर्दर ॲग्रीमेंट नंतर थोडंसं डिसाईड झालं. द ॲस्ट्रॉलॉजर सेंट अप अ प्रेयर, ॲस्ट्रॉलॉजरने एक प्रार्थना केली टू हेवन. हेवन म्हणजे स्वर्ग त्याचा अर्थ होतो, परंतु इथे परमेश्वर, त्याने परमेश्वराला प्रार्थना केली. ॲज द अदर लिट अ चिरूट, आणि तो जो समोरचा व्यक्ती होता त्याने चिरूट लिट केलं. लिट म्हणजे काय करणे, पेटवणे, लाईटी लिट मीन्स टू लाईट. त्याने ते जे चिरूट होतं किंवा सिगार आपण त्याला म्हणतो, इथे ग्लोसरी नोटमध्ये आलेला आहे बघा शब्द, सिगार म्हणजे एक सिगारेट सारखा, ती विडी सिगारेट जशी असते ना खेड्यातले लोक पितात बघा, स्मोकिंग करतात, मग तसं त्या खेड्यातल्या त्या माणसाने ती जी चिरूट होतं सिगार जे होतं ते त्याने पेटवलं, स्मोकिंग करतोय तो त्याच्यासमोर. द ॲस्ट्रॉलॉजर कॉट अ ग्लिम्स ऑफ हिज फेस बाय द मॅच लाईट, आणि काळी पेटीचा जो उजेड होता मॅच लाईट म्हणजे आगपेटीमधला जो काही उजेड होता त्याच्या ग्लिम्समध्ये, त्याच्या प्रकाशाच्या त्या झोतामध्ये त्याने त्याचा जो चेहरा होता तो त्या ठिकाणी त्याने पाहिला. द ॲस्ट्रॉलॉजर कॉट अ ग्लिम्स ऑफ हिज फेस, त्याच्या चेहऱ्याचा काहीसा भाग त्याने त्या ठिकाणी पाहिला. बाय द मॅच लाईट म्हणजे आगपेटीच्या उजेडामध्ये, आगपेटीच्या प्रकाशात आगपेटी पेटवल्यानंतर, आगकाडी पेटवल्यानंतर जो थोडासा उजेड त्या ठिकाणी प्राप्त झाला, त्या उजेडच्या त्या प्रकाशाच्या ग्लिम्समध्ये, त्याच्या प्रकाश ज्योतामध्ये त्याने ग्लिम्स ऑफ हिज फेस म्हणजे त्याच्या चेहऱ्याचा एक ओझरचा कटाक्ष त्याने पाहिला, ओझरचा कटाक्ष त्याने त्याच्या चेहऱ्याकडे टाकला. देर वॉज अ पॉज ॲज कार्स हुटेड ऑन द रोड, आणि त्या ठिकाणी कार्स त्या ठिकाणी रोडवर त्या ठिकाणी हुटिंग करत असताना म्हणजे हॉर्न्स वाजत असताना, देर वॉज अ पॉज म्हणजे थोडंसं त्या ठिकाणी एक शांतता, एक स्तब्धता त्या ठिकाणी निर्माण झाली, आणि ती स्तब्धता त्या ठिकाणी त्याला जाणवत होती. जेव्हा रोडवर त्या ठिकाणी कार्सचं हुटिंग त्या ठिकाणी चालू होतं, जेव्हा कार्स रस्त्यावरच्या त्या मोटार गाड्या इकडून तिकडे तिकडून इकडे धावत असताना थोडस स्तब्धता, थोडीशी शांतता त्या ठिकाणी निर्माण झाली. अजून काय झालं बघा, जुटका ड्रायव्हर सोअर ॲट देअर हॉर्सेस, आणि जे काही जुटका ड्रायव्हर होते बघा, जुटका ड्रायव्हर्स म्हणजे टांगेवाले किंवा बग्गीवाले आपण त्याला म्हणतो, खेडेगावांमध्ये बग्गी राहायच्या बघा, घोडे त्याला बांधलेले असायचे आणि रिक्षासारखा त्याचा उपयोग करायचा, तर ते हॉर्स कॅरेजेस किंवा जुटका ड्रायव्हर्स आपण त्यांना म्हणतो. बग्गी चालवणारे जे काही वाहनचालक होते सोअर ॲट देअर हॉर्सेस, ते आता त्यांच्या घोड्यांना त्या ठिकाणी सोअर करत होते. सोअर हा स्वियरचा भूतकाळ आहे. ओके, आता स्वियर म्हणजे त्या ठिकाणी त्याचे दोन अर्थ होतात बघा. स्वियर म्हणजे ला उद्देशून बोलणे, तो अर्थ इथे घ्यायचा आहे आपण. आणि त्याचा दुसरा एक अर्थ होतो शपथ घेणे, एखाद्याची शपथ घेणे. आता इथे ते घोड्याची शपथ घेत होते असं नाही, तर घोड्यांना उद्देशून ते हाकत होते, त्यांना हाकलत होते, त्यांना बोलत होते, म्हणजे आपले जे काही घोडे होते त्यांना उद्देशून ते बोलत होते, त्यांना उद्देशून ते काही गर्जना किंवा काही गोष्टी मोठ्याने ओरडत होते. अँड द बॅबल ऑफ द क्राऊड ॲजिटेटेड द सेमी डार्कनेस ऑफ द पार्क, आणि त्या गर्दीचा जो बॅबल होता बघा, बॅबल म्हणजे गोंगाट, ठीक आहे, BABBLE दिसतोय आपल्याला समोर, बॅबल म्हणजे गोंगाट, त्याला तुम्ही नॉईज म्हटलं तरी चालेल, तुम्ही त्याला त्या ठिकाणी अनार्की ANARCHY अनार्की असं म्हटलं तरी चालेल, किंवा डिन DIN डिन म्हणजे गोंगाट, गोंधळ, आवाज, नॉईज, तो तुम्ही म्हटलं तरी चालेल. मग त्या गर्दीचा जो आवाज होता त्याच्यामुळे ॲज्युटेटेड द सेमी डार्कनेस ऑफ द पार्क, त्या पार्कचं म्हणजे त्या मोकळ्या जागेचं ते सेमी डार्कनेस होता म्हणजे अर्धवट पसरलेला जो अंधार होता त्याला थोडंसं एक प्रकारचं वेगळ्या स्वरूपाचं रूपांतरण त्याचं झालं. आणि एक प्रकारे अशा नवीन सिच्युएशनमध्ये आता तो गेलेला दिसून येतोय, त्याची घरी जाण्याची वेळ आहे.
आणि तो जो गोंगाट होता त्या रस्त्यावरच्या गर्दीचा, एजिटेटेड, तो त्या ठिकाणी कासावीस करत होता, अस्वस्थ करत होता. एजिटेट म्हणजे अस्वस्थ करणे किंवा कासावीस करणे. सेमी डार्कनेस ऑफ द पार्क, त्या जागेचं जे काही अर्धवट गडदपणा होता, अर्धवट जो काही अंधार होता, तो अर्धवट अंधार त्याच्याने थोडंसं कासावीस किंवा अस्वस्थ त्या ठिकाणी झालेला होता. द अदर सॅट डाऊन, तो जो स्ट्रेंजर व्यक्ती होता तो बसलेला आहे आता खाली, सकिंग हिज चिरूट, आणि तो आपली जी सिगार आहे, जी बिडी वगैरे आहे, तिला सक करत होता. सक म्हणजे इथे ओढणे, ठीक आहे. मग ती बिडी किंवा सिगारेट तो पीत होता, पफिंग आउट, आणि तो जो धूर आहे त्या सिगारेटमधनं किंवा सिगारमधनं चिरूटमधनं बाहेर पडणारा, तो पफ आउट करत होता. पफ आउट म्हणजे काय करणे, तर बाहेर सोडणे, मीन्स टू रिलीज इन द एअर, इन द ॲटमॉस्फिअर, ती हवा, तो धूर तो बाहेर सोडत होता. सॅट डेअर रुथलेसली, आणि तो धसमुसळेपणाने खाली बसला. बघा, रुथलेसली, ठीक आहे, रुथलेसली म्हणजे धसमुसळेपणा आपण त्याला म्हणतो. धसमुसळे पद्धतीनं तो खाली बसला. द ॲस्ट्रॉलॉजर फेल्ट व्हेरी अनकम्फर्टेबल, तो जो ज्योतिषी आहे त्याला थोडंसं अस्वस्थ जाणवू लागलं, थोडासा अस्वस्थपणा त्याला जाणवू लागला. हिअर यू टेक युअर अना बॅग, आय एम नॉट यूज टू सच चॅलेंजेस, इट इज लेट फॉर मी टुडे. आणि तो आता तिथून पळ काढण्याचा प्रयत्न करतोय. तो म्हणतोय, हे बघ, टेक युअर अना बॅग, तुझा जो आणा तुम्हाला दिलेला आहे तो परत घे. आय एम नॉट यूज टू सच चॅलेंजेस, मला अशा प्रकारच्या आव्हानांची, अशा प्रकारच्या बेटची म्हणजे शर्यतींची मला अजिबात सवय नाही आहे, असं तो त्याला म्हणतोय. या गोष्टींची मला सवय नाही आहे. इट इज लेट फॉर मी टुडे, आणि आज मला खूप उशीर झालेला आहे, मला घरी जाऊ दे. ही मेड प्रिपरेशन्स टू बंडल अप, आणि आता तो त्या ठिकाणी प्रिपरेशन करतो आहे, तयारी करतोय टू बंडल अप, म्हणजे आपल्या साहित्याला गुंडाळण्याचा तो प्रयत्न करतोय. द अदर हेल्ड हिज अ रिस्ट अँड सेड, आणि जे जो जो समोरचा व्यक्ती होता त्याने त्याचं रिस्ट म्हणजे आपल्या ज्योतिषाचं जे मनगट आहे, रिस्ट म्हणजे मनगट, ते त्याने धरून ठेवलं. आता होल्डचा भूतकाळ आहे हेल्ड, ते त्याने मनगट धरून ठेवलं आपल्या हातामध्ये अँड सेड, आणि तो त्याला बोलला आता, यू कॅन नॉट गेट आउट ऑफ इट नाऊ, आता तू या परिस्थितीमधनं बाहेर जाऊ शकत नाहीस, बाहेर नाही पडू शकत. यू ड्रॅग मी इन व्हाईल आय वॉज पासिंग, मी इथून निघून जात असताना, मी पासिंग होत असताना, इथून दूर जात असताना तू मला याच्यामध्ये ओढलं. यू ड्रॅग मी इन, तू मला इथे बोलवलंस, तू मला या आव्हानाचा सामना किंवा स्वीकार करायला लावलास, तू मला स्वतःहून इथे बोलवलंस मी इथून निघून जात असताना, आणि म्हणून तू इथून आता बाहेर जाऊ शकत नाहीस. द ॲस्ट्रॉलॉजर शिवर्ड अप, शिवर्ड इन हिज ग्रिप, अँड हिज व्हॉइस शुक अँड बिकेम फ्रेंड. आता तो जो ज्योतिषी आहे त्याची जी काही ग्रीप होती त्याच्या साहित्यावरची, ती शिवर होऊ लागली. शिवर म्हणजे थरथर कापणे. ओके, तो जो आहे तो आता त्याची जी काही पकड होती त्याच्या साहित्यावरची, ती थरथर कापू लागली, त्याचे हात थरथर करायला लागले. अँड हिज व्हॉइस शुक, आणि त्याचा जो आवाज आहे तो पण शुक झाला. शुक हा शेकचा भूतकाळ आहे. बघा, शेक म्हणजे कंप पावणे, त्याचा आवाज कंप पावू लागला. अँड बिग फ्रेंड, आणि थोडासा अस्पष्ट किंवा थोडासा मंद त्याचा आवाज बनला, आणि तो त्या हळुवार आवाजामध्ये बोलतोय, लिव मी टुडे, आज प्लीज मला जाऊ दे, आय विल स्पीक टू यू टुमारो, मी तुझ्याशी उद्या बोलेल, आज मला थोडा घाई आहे, आज मला घरी जायचं आहे, मला आज जाऊ दे, मी तुझ्याशी उद्या बोलेल. द अदर थ्रस्ट हिज पाम इन हिज फेस, तो जो समोरचा व्यक्ती होता त्याने त्याचा हाताचा तळवा जो आहे तो त्याच्या चेहऱ्याकडे नेला अँड सेड, आणि त्याचा हाताचा पाम तळवा त्याने नेल्याबरोबर तो त्याला बोलला, चॅलेंज इज चॅलेंज, गो ऑन, आव्हान घेतलंस ना तू, मग ते आव्हान तुला पूर्ण करावं लागेल. चॅलेंज इज चॅलेंज, गो ऑन, तू आता तुझं काम सुरू ठेव. द ॲस्ट्रॉलॉजर प्रोसिडेड विथ हिज थ्रोट ड्राइंग अप, तो जो ज्योतिषी होता त्याला नाईलाज झाला, त्याने प्रोसिड केलं पुढे, म्हणजे आपलं बोलणं, आपलं जे काम होतं ते त्याने सुरू ठेवलं. विथ हिज थ्रोट ड्राइंग अप, आणि त्याचा जो चेहरा आहे, त्याचं जे काही गळा आहे, त्याचा चेहरा पण शुष्क झालेला होता. अँड हिज थ्रोट, आणि त्याचा गळा जो आहे, घसा जो आहे, तो पण ड्राइंग अप झालेला होता, म्हणजे घसा जो आहे तो कोरडा झालेला होता त्याचा, आता घसा त्याचा आता पूर्ण सुका झालेला होता. देर इज अ वुमन डॉट डॉट डॉट, तो बोलू लागला की एक स्त्री आहे,
आणि पुढचं संभाषण त्यांनी सुरू केलं. आय थिंक डिअर फ्रेंड्स, इट इज इनफ फॉर अवर लेक्चर टुडे. द रिमेनिंग पार्ट ऑफ अवर दिस लेसन वी शल सी इन अवर नेक्स्ट लेक्चर, इन अवर नेक्स्ट पीरियड. ओके, टिल देन यू कंटिन्यू युअर स्टडीज, अँड इवन इफ यू डू हॅव सम चॅलेंजेस ऑर क्युरीज ऑर डाऊट्स, यू कॅन आस्क मी ऑन माय पर्सनल नंबर. आय कॅन फुलफिल, आय कॅन सॉल्व ऑल युअर डाऊट्स, अँड वील ट्राय टू करेक्ट ऑल युअर क्युरीज, वील ट्राय टू करेक्ट ऑल युअर डाऊट्स, अँड होप विल सॅटिस्फाय यू ॲट द मोस्ट. ओके, सो थँक्यू फॉर लिसनिंग टू मी केअरफुली. The remaining session of this lecture, the remaining session of this lesson, we shall see in our next lecture. Okay, thank you very much. Okay. हाँ चेक करें मैम, सीरियल नंबर मांगी लाओगे.